नमस्कार मित्रांनो तू चाल पुढं सत्तावीस जूनच्या भागामध्ये किचनमध्ये अश्विनीच्या मांडीवर श्रेयस डोकं ठेवून झोपलेला असतो ती स्माईल करून म्हणते कसं पूर्वीसारखं वाटतं नाही त्याच गाद्या तेच किचन असं वाटतं मधल्या काळात काही घडलंच नाही तो उठून बसत म्हणतो नाही अश्विनी खूप काही घडलं आहे आणि ऐक मी नोकरी करत असताना मयूच्या लग्नासाठी काही सोनं घेऊन ठेवलं त्यानंतर काही एफ डी बनवून ठेवल्या पोस्टात पैसे टाकून ठेवले मी तेव्हा तुला सांगितलं नाही पण एका डायरीमध्ये सगळं व्यवस्थित लिहून ठेवलं तेव्हा नाही सांगितलं मग आत्ता का सांगताय तो म्हणतो कारण अश्विनी परिस्थिती वेगळी आहे रडायला लागतो म्हणतो तुला काय सांगू अश्विनी खरंच मला खूप भीती वाटते मला भीती याची नाही वाटत माझं काही बरं वाईट होईल पण याची वाटते माझ्यानंतर तुमच्या सगळ्यांचं काय होईल तिथे ते हे बघा तुम्ही असं काहीच बोलू नका असं काहीच होणार नाही आहे माझ्याकडं बघा आणि नीट ऐका माझा माझ्या सौभाग्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या गणपती बाप्पावर आत्तापर्यंत त्यांनी सगळं व्यवस्थित केलं आणि ह्या पुढे पण करतील ती त्याचे डोळे पुसते आणि दोघंही स्मैल करतात सकाळी अश्विनी देवाची पूजा करते आणि हात जुडू म्हणते सगळं व्यवस्थित दे हॉस्पिटलमध्ये विद्युतला म्हणतात हा फॉर्म भरा आणि यावर सही करा तो तुम्ही मी फॉर्म भरतो पण ते इतक्यात ती येतील नंतर सही करतील तेवढ्या श्रेयस अश्विनी आणि उज्ज्वला येतात विद्युत त्याला पकडू म्हणतो ये श्रेयस तो म्हणतो अरे मी अजून पेशंट नाही आहे ठीक आहे मी अजून तो स्माईल करून म्हणतो अरे मला माहिती आहे पण ऑपरेशनच्या पहिले काही फॉर्मॅलिटीच असतात ना हे बघ हा फॉर्म मी भरला एक तू एकदा वाचून घे आणि सही कर श्रेय स्माईल करून म्हणतो अरे वाचायचं काय तू वाचलं ना दे इकडे तो सही करते त्या मॅडम म्हणतात तुम्ही तिकडे जा दोन नंबरमध्ये अश्विनी पर्समधून पैसे काढते आणि म्हणते मॅडम ही आरती अमाऊंट बाकीची नंतर भरत्या ती म्हणती नाही मॅम आजच सगळे भरावे लागतील ती म्हणते प्लीज ते म्हणतात नाही मॅम सॉरी तुम्ही ती विद्युत ये ना इकडे ती बाजूला घेऊन जाते आणि हातातून बांगड्या काढत म्हणते हे बघ विद्युत हे बांगड्या आहे साधारण तीन लाख रुपये येतील तो तिला थांबवत म्हणतो ताई त्याची काही गरज नाही मला फक्त थोडा वेळ दे मी काहीतरी करतो तुम्ही त्यारे पण तो तो ताई आणि निघून जातो उज्ज्वल म्हणते अश्विनी तिव्हती काय आई तिन्ती हे बघ त्या बांगड्या विकायचा विचार करू नकोस तुझं ते श्रीधन आहे बाबांला किंवा श्रेयसला दोघांनाही आवडणार नाही हे बघ माझ्याकडे घरी एक गोफ आहे तो विकला ना तीन साडेतीन लाख रुपये नक्कीच येतील तेवढे शिल्पी आलेली असते आणि हे सगळं ऐकते आई म्हणते मी मयुरीला घेऊन जाते आणि बघते शिल्पी म्हणते एक एक मिनिट तो गोफ तू माझ्यासाठी ठेवला होता ना मग विकायचा प्रश्नच येत नाही आई म्हणते तो गोफ माझा आहे त्याचं काय करायचं ना तो माझा प्रश्न आहे तेवढ्यात मयू येते आणि म्हणते आई माझ्या पार्लरचे पण काही पैसे गोळा झालेत ती देत म्हणते हे दहा हजार रुपये आहेत तुमच्याकडे जे पैसे आहेत ना त्यामध्ये ठेव उज्ज्वलाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती तिच्या तोंडावरून हात फिरवत म्हणते गुणाची गं माझी नात अश्विनी शोभते हो तुझी मुलगी अश्विनी म्हणते आई यांच्याशी काल बोलणं झालं होतं हे बोलले एवडीत काही पैसे आहेत आणि पोस्टात काही पैसे आहेत मी घरी जाते पासबुक घेते आणि जाते विद्युत येतो म्हणतो एक मिनिट एक मिनिट कुणी कुठे जायची गरज नाही आहे पैशांची सोय झाली आहे आता आपण ऑपरेशनच्या प्रोसिजरला सुरुवात करूया उज्ज्वला रडायला लागते आणि म्हणते विद्युत तुझे आभार कसे मानू रे? तो तो आई आभार कसले मानतात हे बघा तुम्ही दोघंही मला अजून माई आपांच्या जागेवरच आहे आणि मी तुमच्यासाठी एवढं तर करू शकतो तुम्ही ती खरंच कमलताई खूप आहे त्यांच्या पोटी तुमच्यासारखे रत्न जन्माला आले शिल्पिकडे बघत रागाने म्हणते नाहीतर काही मुलांना स्वतःच्या स्वार्थापुढे काही दिसत नाही ती निघून जाते विद्युत म्हणतो मी सगळे प्रोसिजर करतो श्रेयसला ॲडमिट करून घेतात मयू म्हणते माझे बाबा ना जगातील सगळ्यात स्ट्रॉंग बाबा आहेत थांबा मी कूला कॉल करते आ कू मयू आणि श्रेयसची मस्त गंमत चालू असते तेवढे शिल्प येते आणि म्हणते दादा ऑल द बेस्ट मी आले बाबांना भेटून येते मयू म्हणते बाबा मी पण आजोबांना भेटून येते अश्विनी श्रेयसचं बोलणं होतं ती म्हणते अहो आम्ही सगळेजणं बाहेर तुमची वाट बघतोय तो नंतर कन्फर्म इकडे उज्वला रडत असते बाब म्हणतात अगं काय रडतेस आपल्या मुलाने आपल्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललंय आणि अश्विनीची देखील त्याला साथे उज्ज्वला म्हणते तू मला माफ केलं ना ते म्हणतात अगं तू तु 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 तुझी चूक मान्य केलीस ना ती हो ते म्हणतात झालं तर आता श्रेयसला ऑपरेशन थिएटरमध्ये नेत असतात आणि सगळे त्याच्या मागे चाललेले असतात त्याला हात घेऊन जातात शिल्पी बाहेर निघून जाते आणि पांड्या आत येतो विक्रम येतो आणि बाहेर शिल्पीला बघतो तो तर शिल्पी आता ऑपरेशन चालू आहे ना तू तु तुझ्या तु फॅमिलीबरोबर थांबायला हवं होतं तिथे ती नाही मला तुझ्यासोबत थांबायचं तो तु 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 मला पण थांबायचं आहे म्हणून मी आलो पण आत गेल्यानंतर मला जाणवलं मी कोणालाच नको आहे मी ते आतमध्ये मी पण कोणाला नको आहे तो शिल्पी असं नाही आहे सगळे टेन्शनमध्ये तू पण टेन्शनमध्ये दिसते तो शिल्पी सगळ्यांना सांग रिलॅक्स व्हा आणि तू पण हो ती विक्रम कशी रिलॅक्स हो तुला कळतं आहे बाबांना किडनी देतो आहे म्हणजे ते आता त्यांचा निर्णय अजिबात बदलणार नाही आणि बाबा मला कधीच घर देणार नाही मला काय राहिलं मग काय उरलं माझ्यासाठी तो तो इतक्याच झाल्यावर तुझी वहिनी तुला एवढी बोलली तरी तुला त्याच घरी राहायचं का तिथे हो मला तिचंच राहायचं कारण मला माझी सिक्युरिटी हवी आहे तो शिल्पी मी आहे ना माझ्याशी लग्न केल्यानंतर तू कोट्याधीश होणार आहे आत्ताही राहिला आणि सगळं तुझंच समज ती नाही मला माझ्याच घरी राहायचं आहे तो सॉरी शिल्पी आता काय विषय काढतोय मी तू आज जा आणि तुझ्या फॅमिलीसोबत राहा इकडे ऑपरेशन थेटरचा लाईट बंद होतो सगळेच पळतात तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात उज्ज्वलमंते डॉक्टर श्रेयस आणि यांचं ऑपरेशन ते म्हणतात सर्जरी व्यवस्थित झाली सगळ्यांचे जीव येतो पण ते म्हणतात एक कॉम्प्लिकेशन आहे आता मात्र सगळेच घाबरतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद